बातमी पुण्यातून। पुण्यातही कोरोनाचा कहर सुरू आहे। सोमवारी दिवसभरात 2547 नवे रुग्ण आढळले, तर 24 तासात 32 जणांचा मृत्यू झाला। आतापर्यंत पुण्यातल्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5243 इतकी झाली आहे। देशात कोरोना रुग्ण वाढीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुण्यामध्ये आता खासगी हॉस्पिटल्समधले 80% बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव केले आहेत। शहरात कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या, त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी हे आदेश दिले। मुंबईच्या रुग्णालयात फक्त 23% खाटा रिक्त आहेत। खासगी रुग्णालयामधल्या खाटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली। पालिकेने खाटांची क्षमता 21,000 करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी अद्याप 12,500 खाटाच उपलब्ध आहेत। रुग्णालयात पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं भार वाढलाय। शहरात बाधितांचं प्रमाण 15% गेलंय। तिकडे कल्याण डोंबिवलीत सुद्धा कोरोनाचा कहर सुरू आहे। 941 नवे रुग्ण आढळले, तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला। गेल्या 3 दिवसात तब्बल 2700 रुग्णांची भर पडली। सध्या 8123 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड कमी पडायला लागलेत। या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची साखळी तोडण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे आहे। तिकडे उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा बाधितांच्या मृत्यूचं थैमान झालेलं आहे। 24 तासात 55 जणांचा मृत्यू झाला। शहरात 32 जण तर ग्रामीण भागात 23 जणांचा बळी गेलाय। तर सोमवारच्या संपूर्ण दिवसभरात 3177 नवे रुग्ण आढळलेत। नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कडक निर्बंध लागू करून सुद्धा कोरोनाचं थैमान सुरूच आहे। अमरावती जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा कहर होतोय। जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला, तर कोरोनाचे 241 नवे रुग्ण वाढलेत। सध्या अमरावती जिल्ह्यातल्या कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 3859। वाशिम जिल्ह्यात 24 तासात 352 रुग्ण आढळले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला। महिनाभरातील मृतांचा आकडा त्यामुळे 29 झालाय। जिल्ह्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 15625 वर गेली आहे। यापैकी 185 जणांचा बळी गेलाय। सध्या 2723 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। सांगली जिल्ह्यात कोरोनाचे 205 नवे रुग्ण आढळले, तर 4 जणांचा मृत्यू झाला। सध्या जिल्ह्यात 1914 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। त्यातल्या 156 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। आतापर्यंत कोरोनानं 1792 जणांचा मृत्यू झाला। जिल्ह्यातल्या बाधितांचा एकूण आकडा 51192 वर गेलाय। इकडे धुळ्यातल्या एका खासगी रुग्णालयामध्ये 2 दिवसात 3 बाधितांचा मृत्यू झाला। ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक करतात, तर रुग्ण गंभीर परिस्थितीत दाखल झाले होते। पुरेसे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहे त्याचा दावा रुग्णालय प्रशासन करत आहे। दरम्यान जिल्हाधिकारी संजय यादव यांनी मनपा आयुक्तांना चौकशीचे आदेश दिलेत। जालना जिल्ह्यातही 24 तासात 370 नवे रुग्ण आढळले आहेत। 8 रुग्णांचा मृत्यू झाला। सोमवारच्या संपूर्ण दिवसभरात 135 जणांना डिस्चार्ज दिला। जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या 25445 वर गेली आहे। आतापर्यंत 485 जण दगावलेत। सध्या 3088 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णांचा शौचालयात मृत्यू झाला। गुलाबराव ढवळे असं हे तब्बल 4.5 तास ऑक्सिजन विना शौचालयात पडून होते। त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। रात्री ते शौचालयात गेले, त्यावेळेला चक्कर येऊन पडले। बराच वेळ झाला ते येत नाही म्हणून अन्य रुग्णांनी तपास सुरू केला, त्यावेळेला त्यांचा मृतदेह आढळला। नांदेडमध्ये पोलिसांवर जमावानं हल्ला केला। हल्लाबोल मिरवणूक काढायला पोलिसांनी मज्जाव केला, त्यामुळे जमाव आक्रमक झाला। या हल्ल्यात 4 पोलीस जखमी झालेत। सचखंड गुरुद्वारातून हल्लाबोल मिरवणूक काढण्यावरून हा वाद झाला। नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत संचारबंदी, त्यामुळे होळीच्या दुसऱ्या दिवशी काढण्यात येणाऱ्या शीख भाविकांच्या हल्लाबोल मिरवणुकीला सुद्धा परवानगी नव्हती। आता परिस्थिती नियंत्रणात आहे असं पोलिसांनी सांगितलंय। तिकडे जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतीय। रुग्ण दगावण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे। अनेक भागातून ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे आता जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातल्या आपत्ती निवारण कक्षात बेड सिस्टीम हेल्पलाईन नंबर सुरू केलाय। यातून दररोज शेकडो कोरोना रुग्णांना दिलासा मिळतोय।
नियम डावलत होळीनिमित्त गर्दी करणाऱ्या सोसायट्यांवर पनवेलमध्ये कारवाई केली आहे. या प्रकरणी खारघरमधल्या अनमोल स्वागत या दोन सोसायट्यांवर कारवाई केली, तर गर्दी हटवून होळीचा कार्यक्रम बंद करण्यात आलाय. पनवेल शहरातल्या तक्का आणि लाईन अळी इथे होळीसाठी गर्दी झाली होती, तिथे अतिक्रमण विभागानं गर्दी हटवून होळीचा कार्यक्रम बंद केला. कळंबोली आणि कामोठेमध्ये रस्त्यावर उतरून होळी साजरी करणाऱ्यांना हटकण्यात आलं. विदर्भाप्रमाणेच पुण्यातही उष्णतेची लाट आहे. पुण्याचं तापमान 40 पर्यंत पोहोचलंय, त्यामुळे पुणेकरांना उन्हाळ्याचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवतोय. लोहगावमध्ये कमाल तापमानानं 80 आकडा पार केलाय, तर पुण्यात 39, लोहगावमध्ये 40.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रात्रीच्या वेळी मात्र पुण्यात अजूनही थोडासा गारवा जाणवतोय. बातमी आधार कार्ड बाबत, तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्यासाठी आता उद्याचाच दिवस शिल्लक आहे. 31 मार्च नंतर दोन्ही कार्ड लिंक नसतील तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. पॅन आणि आधार लिंक करण्याची डेडलाईन आतापर्यंत अनेकदा वाढवून दिली आहे, पण आता या आर्थिक वर्षाच्या अखेरीला 31 तारखेला म्हणजे उद्या शेवटची तारीख आहे. त्यानंतरही तुमचं पॅन आणि आधार लिंक नसेल तर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे, त्यासाठी 10,000 दंड भरावा लागू शकतो. बदलापुरात बोरवेलच्या खड्ड्यात कुत्र्याची 2 पिल्लं अडकली होती. पाणवठा संस्थेच्या स्वयंसेवकांना 13 तासांच्या प्रयत्नानंतर या दोन्ही पिल्लांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. कल्पसिटी सोसायटीच्या आवारात बोरवेल खोदण्याचं काम सुरू आहे. बोरवेल उघडीच असल्यामुळे कुत्र्यांची 2 पिल्लं खेळता खेळता खड्ड्यात पडली. खड्ड्यातून आवाज आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंका केल्याप्रकरणी कोल्हापुरातल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षाला दंड ठोठावलाय. नगरपालिका घनकचरा विभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलं. त्यांच्याकडून 200 रुपयाचा दंड वसूल केला आहे. नियम मोडणाऱ्या माजी उपनगराध्यक्षाचा फोटो आणि दंडाची पावती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. वाशिममध्ये अंध मुलांसोबत होळीचा सण साजरा करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातल्या केकतुंबरा इथे पांडुरंग उंचितकर हे या अंध मुलांचा सांभाळ करतात. जिल्ह्यातल्या नागरिकांनी धुलिवंदनाचा सण या 14 अंध मुलांसोबत साजरा केला. यानिमित्त या मुलांना गोड पदार्थ खाऊ घालण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उत्सवानं ही मुलं सुद्धा आनंदून गेली होती. इजिप्तमधल्या सुएझ कालव्यात अडकून पडलेलं मालवाहू जहाज बाहेर काढण्यात 5 दिवसांनंतर यश आलंय. रॉयटर्सच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय, त्यामुळे पूर्व पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी पुन्हा एकदा आता लवकरच सुरू होणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातल्या ड्रग्ज माफियांचं अटकसत्र सुरूच ठेवलंय. नवी मुंबईत खारघरच्या सेक्टर 32 धडक कारवाई केली आहे, त्यावेळी पळून जाणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला पथकानं सिनेस्टाईल पाठला करत पकडलंय. केनिथीशी या आरोपीकडून 200 ग्रॅम एनडी ड्रग्ज जप्त केले. आरोपी कुणाकुणाला ड्रग्ज पुरवायचा आणि तो कुठून आणायचा याबाबतचा शोध आता एनसीबी घेते. पालघर जिल्ह्यातल्या नायगावमध्ये सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. नायगाव पश्चिमेला एका आईस्क्रीम शॉपमध्ये खरेदीसाठी महिला आलेली, तिच्या गळ्यातली सोनसाखळी ॲक्टिवावरून आलेल्या दोघांनी लंपास केली. एक चोर दुकानात शिरला आणि तिथे उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी चोरून ते दोघेही फरार झाले. रायगडमध्ये कर्जत ते नेरळ रोडवर डिक्सळ इथे कार आणि रिक्षामध्ये धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेनंतर स्फोट झाला. अपघातात 2 सख्ख्या बहिणींसह 3 जणांचा मृत्यू झाला. सरिता साळुंके, शुभांगी जाधव आणि सुभाष जाधव अशी मृतांची नावं आहेत. अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी येण्यापूर्वीच दोन्ही वाहनं आगीत जळून खाक झाली होती. रिक्षातील CNG सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे वाहनांनी पेट घेतला. जालन्यात पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात झाला. यात पोलीस उपनिरीक्षकांसह 3 कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्या जालन्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना सिंदखेडराजा रोडवर दत्ताश्रमजवळ हा विचित्र अपघात झाला आहे. पोलिसांच्या गाडीला स्कॉर्पिओ तसंच दुचाकीनं जोरदार धडक दिली.
आई भवानीचा गजर म्हणजे सिचुएशन।